काय काय पाती आहेस? अगं पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय बघतेस तू? तुझ्या आईची एकमेव आठवण येते बस. आईची आठवण? अगं तुझी आई ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. कृष्णाला मानणारा ना एक पंथ आहे, त्यांचे आचार विचार भक्ती खूप आवेगाचं असतं बघ, आणि नियमही खूप असतात. आपण गणपतीला मानतो, पण माझे आई वडील, आपलं घराणं, हे सगळे शिवपूजक. त्यामुळे तुझ्या आईचं माझ्याबरोबरचं लग्न आणि तिची कृष्ण भक्ती हे कोणाला मान्य नव्हतं. अगं म्हणूनच तर आम्ही वेगळे राहायला आलो. त्यामुळे माझा आणि आपल्या घरातल्या लोकांशी काही फारसा संबंध उरलाच नाही. नाही, तू बोलतोस ते मला फारसं कळत नाहीये, पण मी आत्ता मध्ये हरिपूरला गेले होते ना निखिल मामाकडे, तर तिथे पण एक सुंदर कृष्ण मंदिर आहे. पण आपल्याकडे जनरली जरा कमीच असतात ना कृष्ण मंदिर. अगं आपल्याकडे विठ्ठलाची आणि रामाची भक्ती जास्त, पण तुला सांगू का, सगळी रूप ही शेवटी विष्णूचीच. कृष्ण भक्ती मात्र आपल्याकडे कमीच आहे जरा. नाही पण मग हरिपूरला जे मंदिर आहे त्याचा आणि आईचा काही संबंध असेल का? म्हणजे जसा या फ्रेमचा आहे तस काही. छे ग, हरिपूरला कुठे पोहोचलीस तू? मला नाही काही वाटत असं काही असेल म्हणून. मी तिचाही संबंध नाही आणि माझाही संबंध नाही. कहू तुला सांगू का, आता माझ्यासाठी आहे ना राम कृष्ण विठ्ठल गणपती शंकर हे सगळे चैतन्य स्वामींमध्ये एकवटले, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा विचारच करत नाही. आणि तूही करू नकोस. बरचत पटकन जेवून घे, मला मठामध्ये जायचं आहे. आणि हो, तू पुढच्या आठवड्यामध्ये मठामध्ये येणार आहेस काय? चल 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 जेवून घे पटकन चल. त्या नाण्याशी माझा काय संबंध असेल यासाठी माहिती काढतेय मी, पण काहीच हाती लागत नाहीये. आणि आता प्रत्येक क्षण मोलाचा आहे, घाई करायलाच हवी.